भारतीय जनता पार्टीचे राज्यसभेचे खासदार छत्रपती उदयराजे भोसले यांनी ट्विटर अकाउंटच्या संदेशाद्वारे पोलीस बांधव आरोग्य कर्मचारी व पत्रकार मित्र यांची काळजी घेतली आहे. त्याचबरोबर स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्या असा संदेश त्यांनी पोलीस बांधव आरोग्य कर्मचारी व पत्रकार मित्र यांना दिलेला आहे. पाहुयात काय संदेश छत्रपती उदयराजे भोसले यांनी दिला आहे तो. लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर सातारमध्ये नेहमीच अबालवृद्धांच्या बरोबर दिसणारे खासदार छत्रपती उदयराजे भोसले कोठेही गर्दी करताना दिसले नाहीत. यावर जिल्हा शल्य चिकित्सक अमोद गडीकर यांना सूचना देताना छत्रपती उदयनराजे भोसले यांचे फोटो तेवढे शेअर झाले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सातारमध्ये 5 रुग्ण आढळल्याने संसर्गकारांना मात्र धडकी भरलेली असताना खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी ट्विटरद्वारे पोलीस बांधव पत्रकार मित्र व आरोग्य सेवक यांची काळजी घेताना दिसत आहेत. संपूर्ण देशाला जगण्याची खरी ऊर्जा देणारे अहोरात्र कर्तव्य बजावणारे पोलीस बांधव आरोग्य कर्मचारी व पत्रकार मित्र कोरोना संक्रमित होत आहेत ही खूप गंभीर बाब आहे. पत्रकार मित्रांना आमचे आवाहन राहील स्वतःची व कुटुंबाची काळजी घेऊन आपले कर्तव्य पार पाडा हा संदेश त्यांनी ट्विटरद्वारे दिला आहे. त्याचबरोबर पत्रकार व छायाचित्रकार व त्यांच्या बाबतीतला प्रेरणादायी व्हिडिओ देखील त्यांनी शेअर केलेला आहे. पाहुयात काय आहे तो व्हिडिओ. कॅमेरामन सुशांत राऊत. आम्ही कॅमेरामन कायमच पडद्याआड राहणारे, मात्र टीव्हीचा पडदा जिवंत करणारे आम्ही. समाजात घडणाऱ्या विविध घटनांचे वास्तववादी चित्रण करून प्रेक्षकांसमोर सादर करणारेही आम्हीच. मग ती घटना कोणतीही असो, एखादी नैसर्गिक आपत्ती असो किंवा आणखी काही, घटनास्थळी पोहोचून तुम्हाला घर बसल्या ती घटना दाखवणारे आम्हीच ते कॅमेरामन. भूकंप असो, दहशतवादी हल्ला असो, महापूर, दंगल, आंदोलन असो किंवा कोरोना सारखी महामारी असो, घटना कोणतीही असो, आम्ही तिथे असतोच आणि हो सर्वात पुढे असतो. हे सगळं का? तर तुम्हाला त्या घटनेचं वास्तववादी चित्रण पाहायला मिळावं म्हणून, आणि तेही आमचा स्वतःचा जीव धोक्यात घालून. सांगलीच्या महापुरात तर जिथे सरकारी यंत्रणाही पोहोचल्या नाहीत, तिथे कशाचीही तमा न बाळगता अतिशय दुर्लक्षित भागात पोहता येत नसतानाही या बोटींमधून प्रवास करून घटनेचं गांभीर्य आम्ही आपणासमोर या व्हिज्युअल्सच्या माध्यमातून मांडलं. जर्मन बेकरी बॉम्ब्लास्टच्या वेळी दिवस रात्र काहीही न खाता उपाशी राहून आम्ही प्रत्येक घटना आपणापर्यंत पोहोचवली. माळीण दुर्घटनेचे कव्हरेज करताना तर सलग 8 दिवस रात्रंदिवस न थकता फक्त बिस्किटं खाऊन 5-5 किलोमीटर पायी चालत हे सगळे व्हिज्युअल्स तुमच्यापर्यंत पोहोचवले. विविध आंदोलनांमध्ये सर्वात पुढे राहून त्याचं चित्रण आम्ही प्रेक्षकांना दाखवलं. स्वाईन फ्लू, सार्स आणि आता कोरोना अशा महामारीच्या काळातही आम्ही फील्डवरतीच आहोत. कॅमेरा, लाईव्ह व्ह्यू आणि ट्रायपॉडचं उजं उचलून सर्वात पुढे तुमच्यापर्यंत प्रत्येक बातमीचं चित्रण पोहोचवण्यासाठी. आज संपूर्ण जग घरात बसून आहे, मात्र सरकारी यंत्रणा, हॉस्पिटल स्टाफ, पोलीस, डॉक्टर्स यांच्यासोबत आम्हीही बाहेर आहोत. अगदी जीवाची पर्वा न करता फक्त तुमच्यासाठी तुमच्यापर्यंत आजचं खरं चित्रण पोहोचवण्यासाठी. आम्हालाही परिवार आहे, काळजी करणारे आई वडील आहेत, पत्नी आहे, आमच्यापैकी अनेकांच्या घरात लहान मूल आहे. अशा परिस्थितीत त्यांना प्रेमानं जवळही घेता येत नाही. आजच्या या बिकट परिस्थितीत सर्वच यंत्रणा आपलं कर्तव्य चोख बजावत असताना आम्हीही मागे नाही. कृपया आपणही आपलं कर्तव्य पार पाडा, सरकारी आदेश पाळा, कृपया घरी राहा. अगदी टाळता येणारच नाही असं काम असेल तरच घराचा उंबरा ओलांडा. बाहेर जाताना मास्क लावा, वेळोवेळी हात सॅनिटायझर्सनं स्वच्छ करा, घरी आल्यावर हात साबणानं स्वच्छ धुवा. कृपया घरी राहा आणि सुरक्षित राहा. आम्ही तुमचेच कॅमेरामन.